चक्रवर्ती का बेस के पैस के याच्यापासून तिरुपती जे मंदिर आहे तिथपर्यंत जायला एक 20 म्हणजे 21 किलोमीटर आहे हे अंतर आणि तिथपर्यंत हे जायला बसनं जायला जवळजवळ एक तास तरी लागतो असं म्हणतात. आता बघूया, मी काय पहिल्यांदा आलेले नव्हते, आज पहिल्यांदाच इथं आली आहे आणि पहिल्यांदाच तिरुपतीला जाणार आहे. भाऊजी वगैरे पहिल्यांदा जाऊन आलेले आहेत, आम्ही त्याच्यासोबतच आलेलो आहे सगळेजणं. आणि यावेळेस आम्ही सगळी फॅमिली नाही आहे, मी माझे हसबंड मनीषा त्याचे हसबंड मुलं वगैरे आम्ही आलेलो आहे. त्यासाठी व्हिडिओला एक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळे व्हिडिओज माझे यापुढचे तुम्हाला बघता येतील. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, आवडला चॅनल तर एक लाईक नक्की करा. तर चला आम्ही आता नाश्ता करायला इथं आलेलो आहे. पंजाबी ढाबा स्टाईल हॉटेल आहे आणि याच्यामध्ये नाश्ता करून आता पुढे जाणार आहोत. बस स्टॉपला अशा या बस भेटतात, याच्यावर की काय लिहिले आहे हे काही समजत नाही आणि शक्यतो ना तिथं लँग्वेज प्रॉब्लेम हा असा थोडासा होतो कारण तिथं ज्या बसेसच्या ज्या पाट्या वगैरे आहेत ना, जसं आपल्याकडे पाट्या लावलेल्या असतात तर आपल्याला समजतात पण त्यांच्या भाषेतल्या पाट्या आपल्याला समजत नाही आणि त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेलं नसतं, हिंदीमध्ये लिहिलेलं नसतं, ते त्यांच्याच लँग्वेजमधल्या पाट्या आहेत आणि मग त्यांनी थोडासा गोंधळ होतो, मग ते विचारावं लागतं बस कुठे जाती वगैरे आणि मग तिथून आपल्याला जाता येतं. आणि इथं घेतलेला आहे मनीषाने गजरा आणि आता गजरा मारून आम्ही चाललोय पुढं. तर बसेस आल्यावरती इथं आम्ही उतरलेलो आहोत, बसेसने आम्हाला इथं तिरुपती मंदिराच्या जवळपास सोडलेलं आहे आणि इथून आम्ही आता हे सगळं बघत बघत पुढं चाललेलो आहे.
इतकी छान इथं जी दुकानं वगैरे लावलेली आहेत, दुकानात सगळ्याच वस्तू आहेत इथं ठेवलेल्या, पण आता ह्या बघण्यासाठी वेळ नाही आहे कारण परत गर्दी वाढतीये आणि दुपारची वेळ झालेली आहे आणि मंदिरात आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी. मग आम्ही ठरवलं की आधी दर्शन करायचं आणि मग नंतर आपल्याला जी काही शॉपिंग करायची आहे ती नंतर करायची, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आता मंदिराकडं. मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला ज्यांना केस वगैरे काढायची आहेत ना त्यांना कल्याण कट्ट्याकडे जावं लागतं. मग आधी कल्याण कट्ट्याकडे जाऊन माझे हसबंड आणि भाऊजी गेले होते, तिथे त्यांनी केस वगैरे काढून मग आम्ही पुढे गेलो. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला लगेज आधी चप्पल जमा करून नंतर पुढे गेल्यानंतर लगेज आणि मोबाईल फोन जमा करण्यासाठी एक वेगळं हे आहे, तिथं आपल्याला जाऊन जमा करावं लागतं. आणि तिथे दुसऱ्या लॉकरमध्ये डिलिव्हरीचे लॉकर वगैरे वेगळेच आहेत, म्हणजे जमा करण्याचे वेगळे आहेत आणि डिलिव्हरीचे लॉकर बाहेर आल्यानंतर दुसरेच आहेत, मग तिथून ते घ्यावे लागतात. आम्ही आतमध्ये आलो होतो दर्शनासाठी 1 वाजता आणि दर्शन करून बाहेर पडतो 7 वाजता. काल दसरा होता आणि दसऱ्यानिमित्त मंदिराला इतकी रोषणाई केलेली होती, मंदिर इतकं सुंदर दिसतंय ना. संध्याकाळी साधारणतः 7:15 आमचं दर्शन झालं, त्यानंतर मग तिथून जे आम्ही सामान जमा केलं होतं ते आणायला गेले आणि प्रसाद लावला. प्रसादसुद्धा मोठी लाईन होती, प्रसाद घेतला, लाडू खूप मोठे मोठे लाडू असतात इथे प्रसादाचे, ते लाडू घेतले, सामान घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे. पहिल्यांदा आम्ही नाश्ता वगैरे करूया आणि त्याला भूक लागली, ह्या कोंबड्याला खूप भूक लागली आहे. मग आम्ही पहिल्यांदा काय करणार आहे, नाश्ता. चलो चलो चलो, मग आता पहिल्यांदा काहीतरी खाऊन येणार आहे आणि मग हॉटेलवर जाणार आहे, कारण तिथून पण पुढे जायला हॉटेलवर जायला तास तरी कमीत कमी लागणारच आहे. तर चला, ॲक्च्युली आम्ही सकाळी 1 वाजता दर्शन रांगेमध्ये उभे होतो, 1 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं. खूप गर्दी होती आज आणि मग आपलं दर्शन पडल्यानंतर मी बाहेर पडलो आणि आता मी चाललो. ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं होतं दर्शनाला जाण्याच्या आधी की तुम्ही मोबाईल वगैरे जमा करा आणि लगेज सगळं जमा करा. आमच्या लगेज म्हणजे फक्त पाण्याची बॉटल वगैरे होते आमच्याकडे बॅगमध्ये आणि मुलं होते आमच्याजवळ, त्याच्यामुळे चिप्सचे पॅकेट असे बिस्किटचे पॅकेट्स होते आणि आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की ते सुद्धा घेऊन जाऊ देत नाही. मग आम्ही ते सुद्धा जमा केलं, म्हणजे दर्शन रांगेमध्ये जाता जाताच तिथे आपल्याला एका ठिकाणी जमा करावं लागतं. मग साधारणतः आम्ही ते 3 वाजता जमा केलं, मग 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आम्ही पाणीही आम्हाला प्यायला नव्हतं आणि कुठं कुठं तिथं पाणी वाटलं जायचं आणि कुठल्या एखाद्या ठिकाणी तिथं कॉफी वगैरे असायची पण प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नव्हतं. 3 वाजल्यापासून आम्ही 7 वाजेपर्यंत आम्ही पाणीसुद्धा प्यायलेलं नव्हतं. तर जर तुम्ही तिथं जात असाल ना तर असं करू नका, आपल्याजवळ पाण्याच्या बॉटल आणि चिप्स किंवा बिस्किटचे पॅकेट हे असू द्या. आम्ही तर ते नेलं नव्हतं की आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं पण बाकीच्या लोकांनी तिथं आणलेलं होतं, मग त्यामुळे ना जर आपण तिथे जात असू ना तर काही हरकत नाही, आपण हे आपल्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या नेऊ शकतो. आम्ही आता जाता जाता आम्हाला इथं दुकानं दिसतात त्याच्यामध्ये थोडीशी शॉपिंग करायचं ठरवलं की जातात एखादी वस्तू जर आपल्याला आवडली तर त्याच्यातून घेऊयात. आणि त्याच्यामध्येच काही वस्तू आवडल्या, पितळेच्या खूप छान छान वस्तू इथं होत्या त्याच्यामुळे मी इथं थांबले. मनीषा इथं दारासाठी हे तोरण घेतलीये, हे तोरण पण खूप सुंदर आहेत आणि व्यवस्थित जर मिळाले तर हे पण घेणार आहे. आणि तिथं मी पितळेच्या वस्तू बघते म्हणजे तोरण बघतीये, तर ज्या वस्तू आवडतील तर त्याच्यापैकी बघूयात काय काय घेणं होतंय.
दो लेना भैया, सही रेट लगा दो। मनीषा एक घेतली आहे, छोटेसे समय आहेत, खूप सुंदर आहेत आणि मला पण आवडलेत। बघू आता कसं जमतंय घ्यायला ते। आणि हा आहे शंख आणि चक्र दिवा। बाई इसकी प्राइस क्या है? और दो देना, किती म्हणले ते? 1500 दोन ना, 1500 चार ना। हां सर ठीक आहे, ते बघून घ्या बरं का तुम्ही एकदा बघून घ्या। तुम्हाला काय कळतंय ते मनीषा बघते। आम्हाला ते दिवे शेवटी एकदम व्यवस्थित रिझनेबल रेटमध्ये दिले, म्हणजे 1500 आम्ही चार दिवे तिथे घेतले आणि दिवे खरंच खूप सुंदर आहेत। हा वो बजने वाला, हाँ साढ़े 3000। उसमें एक जोड़ी डाला क्या अभी तुमने? ये भैया ने हमको ना अच्छे से रेट पे लगा दिए, हमने चार दिए लिए हैं आणि चार ही आमच्या समय आहेत, मोराच्या छोटे छोटे आहेत पण सुंदर आहेत। तुम्हाला मी दाखवीन घरी गेल्यानंतर। हाँ नाही मी तुला विचारलं ना आधी। पाय येते चरण ज्यावेळेस आम्ही मंदिरात गेलो होतो, मंदिरात जाण्याआधी चप्पल वगैरे आम्ही काढून ठेवलेली आणि सर्वांच्या चप्पल आम्ही एकाच ठिकाणी ठेवल्या होत्या, पण काय झालं माझी चप्पल तिथं चोरीला गेली की हरवली माहीत नाही, माझी चप्पल काही सापडली नाही। तशी जास्त जुनी नव्हती, ती नवीनच होती, पण मग चप्पल नाही सापडली, मग विना चप्पलचं आम्हाला यावं लागलं। येता येता मग जी दुकान होते ना त्यातूनच मग काही जे आम्हाला शॉपिंग करता आली ती थोडीफार केली, पण आता खूप भूक लागलेली होती आणि वेळही खूप झालेला होता। आणि इथून तिरुपतीहून जी खाली जाणारी बस असते ना ती 12 असते शेवट, मग म्हटलं आपल्याला बस जर नाही भेटली तर मग जाणार कसं, त्याच्यामुळं लाद जेवण वगैरे करूयात आणि मग बसने आपण जाऊयात। त्याच्यामुळं एनर्जी आता पूर्ण संपलेली आहे। तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा। थोडीशी मेहनत तर नक्की लागते व्हिडिओ बनवायला। आणि उद्याचा व्हिडिओ बनवणार आहे पद्मावतीला, आम्ही जाणार आहोत फिरायला। पद्मावतीचं दर्शन सुद्धा बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर घ्यावं लागतं, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर उद्या भेटू, बाय।